रोजच्या जेवणासाठी काय पदार्थ बनवायचे, किती महत्त्वाचा प्रश्न आहे नाही का? तर मी माझ्या चॅनलवर साधं जेवण नावाची जी सिरीज सुरू केली आहे, त्याच्यामध्ये मी साधे सोपे सकस पदार्थ दाखवते आणि हे पदार्थ स्वयंपाकघरामध्ये सहजरित्या उपलब्ध असलेले जिन्नस वापरून आपण बनवलेले आहेत. मागच्या भागामध्ये आपण पदार्थ नंबर 1 ते 7 बघितले, आजच्या भागामध्ये आपण पदार्थ नंबर 8 ते 14 बघूया. साधं जेवण भाग 8, परफेक्ट जाळीदार लुसलुशीत लिटिल मिलेटची इडली रेसिपी. 1 वाटी लिटिल मिलेट, 1 मोठा चमचा तांदूळ, 1/2 वाटी अख्खे उडीद, 1 छोटा चमचा मेथी दाणे. सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं. याच्यामध्ये बुडेल एवढं पाणी घालून 3-4 तास भिजत ठेवायचं. 3-4 तासांनी मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्यायचं. दळलेलं पीठ भांड्यात काढायचं, त्याच्यामध्ये मीठ मिक्स करायचं आणि ह्याला 8 तास फर्मेंट करून घ्यायचं. आता हे पीठ छान फर्मेंट झालं. इडली पात्राच्या प्लेट्सला तेल लावून घ्या. इडली पात्रामध्ये पाणी घालून मी ऑलरेडी ते बॉईल करायला ठेवलंय. त्याच्यामध्ये सगळ्या प्लेट्स भरून घ्यायच्या, ठेवायच्या आणि 5 मिनिटं मस्त वाफलवून घ्यायच्या. छान लुसलुशीत इडल्या तयार आहेत. ह्याची डिटेल रेसिपी माझ्या चॅनलवर आहे. रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जरूर चेक करा. थँक्यू. साधं जेवण भाग 9, निवडलेली गवार मायक्रोच्या बोलमध्ये घ्यायची. त्यातलीच कोवळी गवार सुद्धा आपल्याला उकडायची आहे. त्या दोन्हीमध्ये पाणी घालायचं आणि थोडंसं बोटचेप उकडून घ्यायचं. दोन्ही गवार छान उकडल्या, कढईमध्ये तेल घालायचं. त्यात मोहरी, हिंग, हळद, लसूण हिरवी मिरची पेस्ट, किसलेलं आलं, धनेपूड, जिरेपूड, कांदा लसूण मसाला, तांबड तिखट आणि उकडलेली गवार घालायची, ढवळून घ्यायचे. याला एक उकळी आली की याच्यामध्ये 2 मोठे चमचे भाजलेल्या दाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि ढवळून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर आणि गवार वातूळ असते म्हणून 1 गुळाचा खडा घालायचा, ढवळून घ्यायचं. गवारची भाजी तयार आहे. तव्यावर तेल घाला, कोवळी अख्खी उकडून ठेवलेली गवार घाला, थोडस परतून घ्या, याच्यावर चवीनुसार मीठ घाला, तिखट घाला, तीळ घाला, कोथिंबीर घाला आणि छान खरपूस तळून घ्या. गरम गरम भाजी पोळी, सॅलड, ताज्या करीचा गुळांबा आणि आपण परतलेली गवार असं वाढून घेऊया. छान सोपी रेसिपी घेऊन लगेच भेटूया. थँक्यू. साधं जेवण भाग 10, कढईमध्ये तेल घाला, तेल तापलं की मोहरी घाला, जिरे घाला, हळद घाला, हिंग घाला आणि याच्यामध्ये बारीक चिरलेले 2 मोठे बटाटे घालून परतून घ्या आणि बटाटे जरा शिजले की याच्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घाला, झाकून 2 ते 3 मिनिटं शिजवा. जरा शिजत आलं की याच्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर आणि तुमच्या आवडीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आपली भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही गरम पोळी, ताक आणि काकडी बरोबर एन्जॉय करू शकता. आणि अशा छान छान सोप्या रोज बनवता येणाऱ्या रेसिपीज साठी चॅनलला सबस्क्राइब करा. थँक्यू. साधं जेवण भाग 11, 1 वाटी चवळी स्वच्छ धुवून 7 ते 8 तास भिजत ठेवायची. दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये हिंग, हळद, जिरे आणि टोमॅटो घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्यायची. कढईमध्ये तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, धनेपूड, जिरेपूड, बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचं. आवडीनुसार तिखट, हिरवी मिरची, आलं, कढीपत्ता, लसूण आणि चमचाभर पाणी घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये शिजलेली चवळी पाण्यासकट घालायची. याचे शिजलेले दाणे थोडे थोडे ठेचून घ्यायचे आणि तुमच्या आवडीनुसार पाणी घालायचं, मीठ घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि 3 ते 4 मिनिटं छान उकळून घ्यायचं. उकळून झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं. छान टेस्टी भाजी तयार आहे. ह्याची डिटेल रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. थँक्यू. साधं जेवण भाग 12, रोजच्याच भाज्या पण सोप्या तरीही टेस्टी. मेडियम साईजच्या दुधी भोपळ्याच्या व्हिडिओत दाखवल्यात तशा फोडी करून घ्यायच्या आणि त्याला तिखट मीठ चोळून लावायचं. पॅनमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये ह्या फोडी घालायच्या आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं मऊ शिजवून घ्यायच्या. शिजून झाल्या की एका बोलमध्ये काढून ठेवायच्या. मिक्सरमध्ये कांदा, टोमॅटो, लसूण आणि आल्याची जाडसर पेस्ट करून घ्यायची. त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालून मोहरी, जिरे, हिंग, हळद, तिखट आणि धण्या जिऱ्याची पूड घालून परतून घ्यायचं. लाल मिरची, हिरवी मिरची आणि खडे मसाले घालून परतून घ्यायचं. परतून मसाल्याला तेल सुटलं की वाटून ठेवलेला मसाला, कसुरी मेथी, 2 वाट्या पाणी, मीठ घालून मिक्स करून छान 2 ते 3 मिनिटं उकळून घ्यायचं. रस्सा शिजून घट्ट जर झाला की याच्यामध्ये शिजून ठेवलेल्या दुधी
पिंपळाच्या फोडी, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, झाकण ठेवून 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं. मस्त टेस्टी भाजी गरम भाकरी पोळी बरोबर एन्जॉय करा. याची डिटेल रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. थँक्यू. साधं जेवण भाग 13. 2 वाट्या रेशनचे अथवा कुठलेही जाड तांदूळ आणि 1 चमचा मेथी दाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 4 ते 5 तास भिजत ठेवायचे. हे तांदूळ छान भिजले की मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी किसलेला ओला नारळ, 1 वाटी चिरलेला गूळ आणि 1 चमचा हळद घालून याला मिक्सर मध्ये छान दळून घ्यायचे. 1/2 चमचा मीठ घालायचे, छान मिक्स करायचे आणि रात्रभर फर्मेंट करून घ्यायचे. आता ह्याची कन्सिस्टन्सी बरोबर आहे, पण तुम्हाला जर हे घट्ट वाटलं तर ऐनवेळी पाणी घालू शकता. आता हे छान फर्मेंट झालंय, घट्ट वाटलं तर अर्धी वाटी पाणी घाला. बिडाच्या तव्यावर तूप घाला, 1 डाव बॅटर घाला, याला छान पसरवून घ्या. झाकून 2-3 मिनिटं भाजून घ्या. 2-3 मिनिटांनी ह्याच्यावर परत थोडस साजूक तूप घाला, परत 2-3 मिनिटं भाजून घ्या. 2-3 मिनिटांनी याच्या कडा छान तांबूस होतात आणि दुसऱ्या बाजूनी छान तांबूस भाजलं गेलं की आपला हा स्वीट डोसा तयार आहे. याला सुरनोळी असंही म्हणतात. हे स्वीट असल्यामुळे ज्यांना स्वीट आवडत नाही त्यांनी हे ट्राय करू नका, पण हे फार छान लागतं. साजूक तूप कांदा कैरीची चटणी सॅलड बरोबर खाऊ शकता. साधं जेवण भाग 14. 1/2 वाटी तुरीची डाळ आणि 1/2 वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घाला. 1 वाटी चिरलेली कैरी घालायची. कैरी आंबट असेल तर कमी घालायची. चवीनुसार मीठ, हिंग आणि हळद घालायचं. 1/6 चमचा तूप घालून छान ढवळून घ्यायचं. कुकरमध्ये भाताबरोबर 3 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचं. शिजलेलं वरण छान एकजीव होईपर्यंत हटून घ्या. कढईमध्ये तेल घालायचं. तेल तापलं की मोहरी घालायची, जिरे घालायचे, थोडासा हिंग घालायचा, थोडीशी हळद घालायची, 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, 7-8 कढीपत्त्याची पानं, 2 हिरवी मिरचीचे तुकडे, थोडस तांबड तिखट, तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. हे ढवळून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण हटून ठेवलेलं वरण घालायचं आणि हे सुद्धा घट्ट पातळ तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायचं. छान ढवळून घ्यायचं. उकळी येऊ द्यायची. उकळलं की याच्यामध्ये लिंबा एवढा गूळ घालायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि छान ढवळून घ्यायचं. मस्त कैरीचं वरण तयार आहे. जरूर करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. गरम गरम भातावर तूप वरण घाला आणि एन्जॉय करा. थँक्यू.